नमस्ते किसान, नमस्ते भारत। मैं किरण किसान, किसान पाठशाला के साथ सोलापुर के टूर पर हूँ महाराष्ट्र में। और यहाँ पर एक विजिट करने जा रहा हूँ, केले का प्लॉट। नमस्कार, नमस्ते। तुमचं नाव सांगा बरं। प्रकाश दत्तात्रय पाटील, राहणार करोळे, तालुका पंढरपूर, सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्हा। बरं, किती लागवड आहे? 3 एकराची लागवड आहे। 3 एकर। कधीची तारीख? 26 जानेवारी। 26 जानेवारी। बरं, आणि लागवडीचा पॅटर्न काय तुमचा? ग्राफ काय ठेवलेला आहे? ग्राफ 5:9 आहे, 5x9 झिगझॅग पद्धतीने झिगझॅग आणि पद्धतीने 70-30 70-30 केले दोघं लाईनमध्ये। आता पूर्ण हा फ्लॉवरिंग आलेलं आहे ना? हां, फ्लॉवरिंग झालेलं आहे हां, 1 ऑगस्टपासून 1 ऑगस्टपासून। चाललं आहे। बरं बरं, ये इस तरह से तना बना है, साइज में लगभग 35 से 40 के आसपास बना हुआ है साइज में। और फ्लावरिंग आ चुकी है और कहीं पर बंच भी निकल गए हैं। ये अभी शुरुआत होने जा रही है आखिरी स्टेज में। और 70-30 से पूरा फॉलो कर रहे हैं किसान भाई, नाली पाले सिस्टम 70-30 और 5x9 का गैप है। इस तरह से गोबर की पोटली भी लगाई है उन्होंने। और अभी आप देख सकते हैं ये ऊपर दो चार छ आठ दस बारह चौदह 28 से 30 केले हैं हर एक पंजे में। तुमचा शेड्यूलनुसार पूर्ण फॉलो केलं आहे ना? हो, आपल्या जे बलराम किसानचे शेड्यूल दिलं होतं पहिल्यापासून, पहिल्यांदा आपल्याला माती परीक्षण केल्यानंतर त्या शेड्यूलनुसारच सगळं ट्रीटमेंट चालू आहे। बरं, आता पील पण ठेवलेलं आहे? हो, पील पण ठेवलेलं आहे 1 ऑगस्टपासून। ओके ओके। याला म्हणजे जानेवारीची तुमची लागवड आहे? हो, 26 जानेवारी। 26 जानेवारी, आणि त्याच्यानंतर 2 महिने जसं रोप सेट झालं आहे त्याच्यानंतर पूर्ण ऊन होतं आहे, आणि यावर्षी ऊन खूप म्हणजे टेम्परेचर खूप जास्त होतं, तरी त्या मानाने तुमचं मॅनेजमेंट आणि जो ग्राफ ठेवलेला आहे आणि 70-30 विधीने प्लॉट एकदम चांगला बनलेला आहे त्या हिशोबाने। म्हणजे जे आपण जे म्हणतो जून जुलै ऑगस्टचे जे प्लॉट, त्या हिशोबाने तो फरक असतो 20% जे आपण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये लावतो त्याच्यात। हां, पण बाकी जी आता पोझिशन आहे म्हणजे याच्यात बरेच प्लॉट जे आहेत इतर ठिकाणी, आता जे पावसाळ्यामध्ये सिगाटोका एंटर झालेला आहे तिथं सगळे पिवळं पिवळं दिसत आहेत, रोगट दिसत आहेत, आणि तुमच्या बागेत असं कुठंच दिसत नाही सिगाटोका वगैरे। ये सिगाटोका न होणे का कारण आहे ये ग्राफ, ये 5x9 का और झिकझॅक में अगर रहेगा प्लांटेशन आपका तो कोई सिगाटोका एंटर नहीं कर सकता। इस तरह से ये नई फ्लावर बंच निकल रहे हैं, गैपिंग और केले की संख्या। थोड़ी हेवी ब्लैक सॉइल है, मतलब ज़्यादातर गन्ना होता है इस मिट्टी में, है ना? गन्ने की खेती है। हाँ, और आपने ये गन्ना मतलब निकाल के लगाया था? लगाया था। ओके, ये अभी यहाँ पर देखेगा ना तो ये आपका पहले इसमें फ्लावरिंग है, पहले स्टेज में, पहले स्टेज में। हाँ, इसका और जो तीसरा आया है अभी बारिश के दिनों में, लगभग यहाँ से आप अपेक्षा कर सकते हैं 25 से 30, और जो ये आखिरी वाले हैं उसमें 30+ आने की संभावना है, मतलब आ सकते हैं। इसमें रिटर्न और भी बहुत ही अच्छा आएगा सही, अगर मैनेजमेंट इस तरह से करते हैं तो। बंच में भी कोई मतलब दाग धब्बे नहीं है,
थोडा आईसपे मच्छर का स्प्रे करावा लागेल तुमच्यासाठी, कारण ते जे कोडे आता जे नवीन निघतात ना, ही जी बन सेक्शन इथं प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यासाठी एक स्प्रे करून टाकायच्यावर. ठीक आहे, ओव्हरऑल एक अच्छा प्लॉट बना है. जुड़े रहिए किसान पाठशाला के साथ. मैं किरण किसान, तुमचा नंबर सांगा. 98 50 32 41 41 41. तुमचा ऊसाचा पण शेत आहे ना? ऊस किती एकर वरती असतो तुमचा? ऊस 40 एकर. ऊस आहे 40 एकर. आणि त्याचं काय ॲव्हरेज? ॲव्हरेज 70-80 पर्यंत पहिल्या पिकाला पडतो, 70-80, आणि दुसऱ्या पिकाला 60-65 पर्यंत. 60-65 पर्यंत. बरं बरं, ओके. तो ही ड्रिप नाही ना ऊस? ऊस हां ड्रिप आहे, ड्रिपनेच घेतात. ड्रिपनेच. बरं बरं. ये जो पूरा बेल्ट है सोलापुर में काफ़ी गन्ना भी लगता है और केले के भी, और किसान अभी कर रहे हैं, केला लगा रहे हैं और काफ़ी अच्छा प्लॉट इन्होंने बनाया है किसान भाई ने. नमस्ते, धन्यवाद.